नमस्ते। आज तुम्हाला एक नवीन मेहरब दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, 3 नंबरचे पांढरे मोती, 3 नंबरचेच लाल मोती, 30 नंबरची वायर, कटर, वायर कापण्यासाठी सुई, एवढंच लागेल। आता आपण सुरू करूयात। आणि आवडली असेल मेहरब तर नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला आता आपण सुरू करूयात। सुरुवातीला एक लाल मणी घ्यायचा आहे, 9 पांढरे मणी घ्यायचे आहेत, 9 याप्रमाणे दिसेल। आता परत एक लाल मणी घ्यायचा आहे, 4 लाल मणी घ्यायचे आहेत, 1 मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। दोरा घट्ट ओढून घ्या, ह्याप्रमाणे लूप दिसेल, याप्रमाणे दिसेल। आता परत तुम्हाला 9 मणी पांढरे घ्यायचे आहेत, आता परत तो लाल मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। ओढून घ्या, प्रत्येक वेळेस अशी पाकळी तयार होईल। ओढून घेतलं की शेप चांगला दिसतो। आता परत 6 मणी घ्यायचे आहेत, 6 मणी घेतले आहेत। आता यानंतर परत एक लाल मणी घ्यायचा आहे, 5 मणी घ्यायचे आहेत, 5 मणी केली आहे ना, त्याच्यातले 5 मणी सोडून 6व्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। ते नीट लक्षपूर्वक बघा, मी परत एकदा झूम करून दाखवते तुम्हाला। 6व्या मण्यातून सुई उभीच काढायची आहे, त्यामुळे हा असा लूप दिसेल। एक मिनिट, तो लूप दाखवते तुम्हाला, हा असा दिसेल। आता परत 3 मणी पांढरे घ्यायचे आहेत, 3 मणी खूप सुरेख दिसते ही मेहरब। आणि खूप जणांचे कमेंट आले जेव्हा मी याचा शॉर्ट टाकला होता की ताई तुम्ही ही मेहरब करून दाखवा, म्हणून आजही मेहरब करून दाखवत आहे। परत 4 मणी तुम्हाला लाल घ्यायचे आहेत, गौरी गणपतीच्या वेळेस किंवा कुणी आलं तरी, किंवा अधिक मासात, आता अधिक मास येणार आहे तेव्हा तुम्हाला कुणाला वानामध्ये देण्यासाठीही खूप छान वाटतं। आता परत 1 मण्यातून सुई काढून घेऊन आधीचा जसा लूप बनवला होता लाल मण्याचा, तसा लूप बनवून घ्यायचा आहे। आणि घट्ट ओढून घ्या तरच ह्याचा आकार छान दिसतो, थोडाही लूज राहिला ना की ती मेहरब छान वाटत नाही। तुम्ही कोणाला गिफ्टही करू शकता। आता परत तुम्हाला 9 मणी घ्यायचे आहेत, आणि खूप जणांचे कमेंट येतात की ताई तुम्ही अजून थोडंसं एक्सप्लेन करा, म्हणून मी एवढं सांगत आहे। परत अजून एक लूप दाखवते म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल, कारण मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये खूप जणींचे कमेंट आले की ताई परत एकदा दाखवा म्हणजे आमच्या लक्षात येईल।
असे 9 मणी घेतले आहेत। आता परत तो लाल मण्यातून काढून घ्यायचा आहे। स्टेप नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला करताना खूप सोपं जाईल। हे अशा पद्धतीने तयार होईल। आता परत एक पाकळी दाखवते, याच्यात आता परत तुम्हाला 6 मणी घ्यायचे आहेत। सहा मणी पांढरे घेतले आहे आणि एक लाल मणी घेतला आहे। आता परत तुम्हाला 5 मणी घ्यायचे आहेत। आणि आधीची जी पाकळी आहे त्याचे 5 मणी सोडून 6व्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप घट्ट ओढून घ्या, खूप सुरेख दिसते ती मेहरब। जेवढं घट्ट ओढून गेलं हा पाकळीचा शेप एकदम सुरेख येतो, घट्ट ओढलं नाही की तो छान नाही दिसत। परत 3 मणी घ्यायचे आहेत। चार लाल मणी घ्यायचे आहेत। पहिल्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे लाल मण्याचा आणि परत लूप बनवायचा आहे। आता परत तुम्हाला 9 मणी घ्यायचे आहेत। अशाप्रमाणे 9 मणी घेतले आहेत। आता तो लाल मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीनं पूर्ण मेहरब करून घ्यायची आहे। आता तुम्हाला पूर्ण झालेली मेहरब दाखवते। हे अशा पद्धतीनं खूप सुरेख दिसते मेहरब। तुम्हाला तुमच्या ताटाभोवती किंवा चौरंगाभोवती कशाभोवतीही तुम्ही वापरू शकता, खूप छान दिसते। तुम्हाला जेवढी साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते लूप वाढून घेऊ शकता। आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।